शहरातील बिडवा पास रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललाय. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या संख्या वाढत चालल्यानं शहर पोलीस दलाच्या वतीनं एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. मागील 2 वर्षांपासून शहरातील बिडवा पास या रस्त्यावर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांनी आपला जीव गमावलाय. मागील महिन्याभरात बिडवा पास रस्त्यावर अपघातात 4 जणांचा बळी गेलाय. कालच या रस्त्यावर 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी जडवाहनांना दिवसातील काही ठराविक वेळ ठरवून दिलाय. उद्या 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या 8 दिवसांच्या कालावधीत जडवाहनांना बिडवा पास रस्त्यावर प्रवेश बंदीचा प्रायोगिक निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत या रस्त्यावर जडवाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दरम्यान बीडहून येणाऱ्या जडवाहनांना नगर आणि धुळेकडे जायचं असल्यास त्यांच्यासाठी पाचोड पैठण लिंक रोड पर्यायी रस्ता असेल तर जालन्याकडून येणाऱ्या आणि धुळे नाशिककडे जाणाऱ्या वाहनांसाठी पाचोड पैठण लिंक रोड केम्ब्रिज सावंगी फुलंबरी रस्त्याचा पर्याय राहणार आहे अशी माहिती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली घाटगे यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरामध्ये बिडबास बायपास रोडवर अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये औरंगाबाद शहर पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस उपाययोजना करत आहेत. त्या उपाययोजनेचा भाग म्हणूनच औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवर जड वाहनांसाठी काही वेळेसाठी बंदी घालण्याची अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे. सदर अधिसूचना ही दिनांक 3/9/2018 पुढे 8 दिवस अस्तित्वात राहील आणि त्याच्यानंतर आक्षेप देखील नोंदवण्यात येत आहेत. त्याच्यासाठी बीडकडून येणारी हेवी व्हेकल्स आहेत त्यांना नगर किंवा धुळे रोडकडे जाण्या येण्यासाठी पाचोड पैठण लिंक रोडचा वापर करावा लागणार आहे आणि जालना रोडकडून जी येणारी हेवी व्हेकल्स आहे त्यांना धुळे किंवा नाशिककडे जाण्यासाठी पाचोड पैठण रिंग रोड किंवा केम्ब्रिज सावंगी फुलंब्री रोडचा वापर करावा लागणार आहे. 2/9/2018 दिनांक 9/9/2018 प्रायोगिक तत्वावर हे लागू करण्यात येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 17 वाजल्यापासून तर 20 वाजेपर्यंत जड वाहनांना बीड बायपास रोडवर बंदी करण्यात येत आहे. ही अधिसूचना उद्यापासूनच अंमलात येत आहे. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्या संख्येत घट होईल शिवाय अनेकांचे जीव वाचतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.